मी भूमिका जाधव आपका न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। तर आज आपल्यासोबत आहेत माजी नगरसेविका सालिताई शिंदे। तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। ते स्वागत आहे तुमचं आमच्या आपका न्यूज चॅनलमध्ये। नमस्कार। खरंच आपले खूप खूप आभार की तुम्ही आज आमच्याशी चर्चा करण्यासाठी आलात आणि नक्कीच आपल्याला जे आमच्याकडून अपेक्षित आहे त्या सर्वच प्रश्नांची मला जी उत्तरं देता येतील ती मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन। कोरोना काळामध्ये तुमच्या विभागामध्ये कोरोना पेशंट्स कमी सापडले, तर तुम्ही कशाप्रकारे या कोरोना महामारीला थोपवलं? खरं तर कोरोना हे संकट जेव्हा आलं तेव्हा आपण नाईक साहेबांना लोकनेतोय म्हणून संबोधतो, तर या शब्दाचा खरा खरा प्रत्यय नवी मुंबईकरांना या कोरोना काळात आला असेल। कोरोना चालू झाल्यापासून नाईक साहेबांच्या माध्यमातून म्हणजे संपूर्ण नाईक कुटुंबियांच्या माध्यमातूनच नवी मुंबईतील प्रत्येक तळागाळाच्या माणसापर्यंत मदत पोहोचवली गेली। माझ्या प्रभागात देखील मोठ्या प्रमाणात धान्य पुरवठा केला गेला, कारण त्यावेळेस बेरोजगारी आली, लॉकडाऊन लागल्यामुळे लोकांचा कामधंदा बंद झाला, त्यामुळे खरंच उपासमारीची वेळ आली। आणि माझा प्रभाग तर हा अल्प उत्पन्न असणाऱ्या लोकांचाच आहे, म्हणजे इथे माथाडी कामगार, रिक्षा ड्रायव्हर हा स्थानिक जास्त असल्यामुळे लॉकडाऊनमध्ये खरं तर त्यांचा कामधंदा गेला, त्यामुळे नाईक साहेबांकडून मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची मदत झाली, जेणेकरून खरंच आमच्या लोकांना म्हणजे या काळात ज्या खूप मोठी मदत झाली। त्यानंतर कोरोना सुरू असताना मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर मशीन्स आमच्याकडून घेतल्या गेल्या आणि संपूर्ण वॉर्ड आणि ज्या ठिकाणी पेशंट असेल त्या ठिकाणी त्या घराचं आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर देखील हा सॅनिटाईज आमच्याकडून केला गेला। त्याचप्रमाणे नाईक साहेबांच्या माध्यमातूनच आल्सरिक अल्बम 30 या ज्या आयुर्वेदिक गोळ्या आल्या ज्या इम्युनिटीसाठी होत्या त्या देखील घरोघरी देण्यात आल्या, मास्कचं देखील वाटप करण्यात आलं आणि आम्ही स्वतः देखील घरोघरी जाऊन लोकांना याविषयी म्हणजे कोरोना काळात आधी असं होतं की अफवा जास्त होत्या, भीतीचं वातावरण जास्त होतं, तर हे देखील कुठेतरी लोकांमध्ये याचं देखील हे लोकांना माहिती असणं गरजेचं होतं की आपल्याला ॲक्च्युली काळजी घ्यायची काय आहे। मग त्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन लोकांना हे देखील सांगितलं, जनजागृती केली, परत ऑनलाईन वेबिनार घेऊन जे डॉक्टर होते आमच्यासोबत त्यांनी ऑनलाईन वेबिनारसोबत संपूर्ण प्रभागाला मार्गदर्शन केलं की कोरोना नक्की आहे काय आणि त्यामध्ये नक्की कोणती काळजी घ्यायला हवी, म्हणजे भीतीपेक्षा काळजी ही खूप महत्त्वाची आहे आणि जो माणूस काळजी घेईल त्याच्यापासून तर कोरोना नक्कीच दूरच राहतो, म्हणजे अशा पद्धतीनं जनजागृती केली गेली। कोरोना काळात जेव्हा वॅक्सिन चालू झालं तेव्हा मापे जो आमचा UHPचा भाग आहे तिथे वॅक्सिन सेंटर चालू होतं, परंतु प्रभागातील वॅक्सिन हे लवकर प्रभागातील लोकांचं वॅक्सिन हे लवकरात लवकर होण्यासाठी मी तेरणा शाळेची देखील मागणी केली आणि या मागणीला कुठेतरी कमिशनर साहेबांनी देखील प्रतिसाद देत तेरणा स्कूल हे सेंटर माझ्या प्रभागात चालू झालं, त्यामुळे येथील नागरिकांचा स्थानिक नागरिकांचा वॅक्सिन हे मला लवकरात लवकर उरक्त घेता आलं आणि आज मला असं वाटतं की 90% लोकांचा दुसरा डोसही या ठिकाणी पूर्ण झाला आहे आणि 15 ते 18 जेव्हा वयोगट चालू झाला आहे तेव्हाही आम्ही शाळांमध्येच हे वॅक्सिन पूर्ण करायचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की माझ्या प्रभागातील ज्या सगळ्या शाळा आहेत, माझ्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा जरी नसली जरी ज्या खाजगी शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेत 15 ते 18 वर्षाच्या मुलांचं वॅक्सिन पूर्ण झालेलं आहे, पहिला डोस पूर्ण झालेला आहे। काय काय विकास कामे केलीत? खरं तर प्रभाग क्रमांक 37 हा संपूर्ण कंडोनियम अंतर्गत येणारा प्रभाग आहे। 2015 शासनाच्या GR नुसार कंडोनियम अंतर्गत कामं ही महानगरपालिका करत नाही, ती असोशियन अंतर्गत असोशियननंच करायची असतात। खरं तर त्यामुळे कुठेतरी या प्रभागाच्या विकासामध्ये थोडासा रिस्ट्रिक्शन आलं गेलं, परंतु या प्रभागामध्ये महानगरपालिकेची कोणतीही वास्तू नाही, म्हणजे या ठिकाणी कोणतंही सभागृह नाही आहे, नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा किंवा इतर कोणतीही वास्तू प्रभागात उपलब्ध नसल्यामुळे आत्ता जे माझ्याकडे 1 ते 4 गार्डन आहे तर त्यामध्ये त्या गार्डनमध्ये नायरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार माननीय श्री संदीपजी नाईक साहेब यांचा आमदार निधी टाकून तिथे नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक बनवलं गेलं आणि खरं तर प्रभागात दुसरं काहीच नसताना अतिशय सुंदर असं जॉगिंग ट्रॅक इथे झालं, ज्याचा फायदा इथे लहान मुलांना वृद्धांना वगैरे होतो, कारण ज्येष्ठ विरुंगळा केंद्र देखील इथे ती सोय नाही आहे कारण तेवढी जागा आपल्याकडे अवेलेबल नव्हती। त्याचप्रमाणे मैदानाचं काम केलं जेणेकरून मैदान लहान मुलांना खेळायला झालं,
सभामंडप जी खूप दुरावस्था होती, तर ते सभामंडपं आपण सुरू केलं कारण प्रभागात इतर कोणतीही वास्तू नसल्यामुळे प्रत्येक कामाला जर एखादी योजना विभागाचं, समाज विभागाचे आपल्याकडे वेगवेगळे कोर्स येतात किंवा इतरही नवी मुंबई महानगरपालिकेच्या योजना येतात, पण त्या घेण्यासाठी प्रभागात वास्तू नाही आहे, त्यामुळे खूप साऱ्या अडचणी यायच्या. पण हे सभागृह झाल्यामुळे त्याचं नूतनीकरण झालं, त्यामुळे मला त्याचा नागरिकांसाठी जास्तीत जास्त वापर करता आला. वॅक्सिन आपण सेंटर म्हणून देखील त्याचा खूपदा वापर केला आहे मी, किंवा जेव्हा आपला टेस्ट असतात अँटीजन टेस्ट वगैरे असायच्या तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात त्या सभागृहाचा मी वापर केला. त्याचप्रमाणे रस्ते, पाणी आणि गटर अशा पद्धतीनं बऱ्या खूप कामं या ठिकाणी झाली आहेत. परंतु असोसिएशन अंतर्गत जी सिवरेज लाईनची जी समस्या आहे ती मोठ्या प्रमाणात इथे जाणवते. आणि आम्ही नगरसेवक असताना किंवा कंडोनियम अंतर्गत जे नगरसेवक येतात, ज्यांचे वॉर्ड कंडोनियम अंतर्गत येतात, आम्ही सर्वांनीच अगदी महानगरपालिका आयुक्त असू देत किंवा मुख्यमंत्री असू देत त्यांच्यापर्यंत देखील हा पत्रव्यवहार केला आहे की येथील लोक हे सर्वसामान्य असल्यामुळे स्वतःच्या खर्चातून ही सिवरेज लाईनची कामं करणं त्यांना थोडंसं अशक्यच होतं, त्यामुळे ती कामं त्या कामांमुळे घाण पसरते. सिवरेज लाईन भरल्यामुळे घाण पसरती आहे प्रभागामध्ये थोडीशी, आणि त्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येतं. त्यामुळे लवकरात लवकर सरकारनं यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करून जी कंडोनियम अंतर्गतच्या कामावर जी बंदी घातली आहे ती उठवावी असं आम्ही पत्रव्यवहार केला आहे. आणि आशा आहे की यावेळेस सरकारनं देखील ते करावं. मॅडम, या कोरोना काळामध्ये इलेक्शन व्हायला पाहिजेत की नाही व्हायला पाहिजेत, तुम्हाला काय वाटतं? आता आपण जर संपूर्ण कोरोनाच्या 2 वर्षाचा अभ्यास केला तर जेवा कोरोनाची लाट येते ते 3-4 महिने तर नक्कीच सगळ्यांसाठीच खूपच कठीण असतात, परंतु त्यानंतर जेव्हा ती लाट ओसरते जनजीवन सुरळीत होतं, खरं तर त्याच वेळेस निवडणुका या व्हायला पाहिजे होत्या. कारण आपण असं म्हणतो की लोकशाहीचे 2 स्तंभ असतात, एक प्रशासक आणि दुसरे निवडून गेलेले उमेदवार, आणि या दोघांच्या कुठेतरी बॅलन्स करतच प्रत्येक शहराचा विकास होत असतो. पण जेव्हा प्रशासक एकटाच जेव्हा हे सर्व सांभाळतो तेव्हा कुठेतरी नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या असतात ज्या नगरसेवकांच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचवल्या जातात आणि त्याचं निवारण देखील केलं जातं, तर हा जो मधला दुवा आहे तो कुठेतरी राहिला नाही आहे. आणि त्यामुळे नक्कीच कुठेतरी जो सामान्य नागरिक आहे त्याच्या अडचणीत वाढ होत चालली असं वाटतं आहे. त्यामुळे जेव्हा कोरोनाची लाट संपते आणि जेव्हा जीवन सुरळीत होतं त्यावेळेस कुठेतरी इलेक्शनचा विचार करून इलेक्शन व्हायला हवं असं मला वाटतं. का व्हायला हवं ते इलेक्शन? कारण नागरी कामांचं आपण जसं बोलतो की कोरोना नक्कीच आहे आणि प्रत्येकानं ते काळजी घेतलीच पाहिजे, असं नाही की कोरोना कमी झाल्यावर लोकांनी काळजी घ्यायला सुरुवात म्हणजे निष्काळजी व्हायला हवं. कुठेतरी हेही एक कारण आहे की पुन्हा पुन्हा कोरोना येतो आहे, कारण आपणही नक्कीच निष्काळजी होतो आहे. म्हणजे ज्यानंतर म्हणजे जनजीवन सुरळीत असताना लग्न समारंभ असू दे किंवा हे सार्वजनिक कार्यक्रम असू दे तिथे कुठेतरी थोडेसे निर्बंध हे आपणही स्वतःहून ठेवायला हवेत, म्हणजे नागरिकांनी देखील स्वतःहून ठेवायला हवेत. सर्व जबाबदारी ही प्रशासनाची असू शकत नाही, कुठेतरी आपली देखील नैतिक जबाबदारी असते आणि ती आपणही घ्यायलाच हवी, नक्कीच आहे ते. परंतु असं असताना देखील ज्या नागरिकांची जी अगदी ग्राउंड लेवलची कामं असतात ती कुठेतरी वरती प्रशासनापर्यंत पोचवायला नगरसेवक हा एक दुवा असतो त्यांच्यामध्ये, आणि ती होत नाही आहेत असं मलाही वाटतं. कारण लाईटसारख्या समस्या, पोल स्ट्रीट लाईट असतं, सिवरेज लाईनची समस्या आहे, पाण्याच्या समस्या आहेत, धुरीकरण असतं आणि बऱ्याच प्रभागातली आणखीन विविध विकास कामं असतात जी होण्यासाठी त्याचा पाठपुरावा करणं देखील तितकाच गरजेचं असतं. आणि नगरसेवक मला असं वाटतं तो हे काम नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं करतो, नागरिकांच्या सुखसुविधांचा विचार करता तिथे जरूर गरजेचं असलेल्या सगळ्या सुविधा तिथे मिळाव्यात त्यासाठी तो नक्कीच पाठपुरावा करत असतो, आणि म्हणूनच प्रभागाला नगरसेवक असणं देखील तितकंच गरजेचं आहे. मॅडम, तुम्ही माजी नगरसेविका म्हणून जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? खरं तर या कोरोना काळात सगळ्यांनी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणंच खूप महत्त्वाचं आहे. कारण मी माझी काळजी घेतली तर मी नक्कीच माझं कुटुंब हे सुरक्षित ठेवते आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांना देखील सुरक्षित ठेवते आहे. म्हणून प्रत्येकानं आपली नैतिक जबाबदारी देखील सांभाळत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर केला पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी जाणं शक्यतो टाळलंच पाहिजे, किंवा माझ्या कुटुंबातील एखादा जर का सार्वजनिक कार्यक्रम असेल, एखादा कार्यक्रम असेल
तर तो देखील शासकीय नियमांच्या अनुसरूनच मी देखील केला पाहिजे हे नक्कीच आहे. धन्यवाद मॅडम, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आपका न्यूज चॅनलला दिला याबाबत. धन्यवाद. आपल्यासोबत होत्या माजी नगरसेविका सालिताई शिंदे. अधिक माहितीसाठी बघत रहा आपका न्यूज. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पवारसह मी भूमिका जाधव, नवी मुंबई.